पुण्यातील कल्याणी नगरमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं मद्यपान करून आपल्या कारनं दोघांना चिरडलं. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या तरुण तरुणीचा मृत्यू झाला. मात्र यातील आरोपीला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. शिक्षा कोणती? 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची. यामुळे देशात संतापाची लाट उसळली. पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे येत गृहविभागानं केलेल्या कारवाईचा लेखाजोखा मांडत जामीन देणाऱ्या बालहक्क न्यायमंडळाकडे बोट दाखवावं लागलं. एकीकडे पोटची लेकरं गमावलेल्या कुटुंबांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. दुसरीकडे दोघांचा बळी घेणारा आरोपी निबंध लिहिणार आहे. हे वास्तव आहे आपल्या व्यवस्थेचं. पुणे बिल्डर पुत्र कोरशे अपघातानंतर याच व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्यासाठी त्याची रक्त तपासणी करण्यात आली. मात्र या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच आरोपीला जामीन मंजूर झाला. 4 अटींवर अल्पवयीन आरोपीला जामीन. आरोपीला 15 दिवस वाहतूक पोलिसांना मदत करावी लागणार. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावे लागणार. आरोपीला भविष्यात कोणतीही दुर्घटना दिसली तर त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल. रस्ते अपघातांचे परिणाम आणि त्याचे उपाय या विषयावर किमान 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे आदेश. हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. जुव्हेनाइल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईन अशा प्रकारे बाजूला ठेवला. अत्यंत आश्चर्यकारक आहे की जुव्हेनाइल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आधी त्यानं मद्यप्राशन केलं, मग नशेत अतिवेगानं कार चालवली आणि गाडी खाली चिरडत दोघांचे बळी घेतले. लेखाच्या हाती पोर्शे कार देणाऱ्या विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल रिअल इस्टेट क्षेत्रातील बडप्रस्थ. ब्रह्माकॉर्प या अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनीशी ते संबंधित आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात अनेक हाय प्रोफाईल साईट्स. पुण्यात आणि मुंबईत 2000 अधिक आलिशान इमारती बांधल्या. मतलब 4 घंटे में बेल मिल गई जबकि संडे को बंद रहता है बोलते हैं. न्याय तो मिलना चाहिए हर मतलब फिर हमारा कानून पे से विश्वास उठता है ना. ये सब चीज़ें होती है तो मतलब जो भी कार्रवाई हो वो सही हो बस यही चाहते. दरम्यान या अपघातानंतर विशाल अग्रवाल आणि त्याच्या लेकाचे अनेक कारनामे समोर येऊ लागलेत. मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. तो मद्यप्राशन करतो हे माहिती असताना सुद्धा बापानं कारची चावी दिली. या अल्पवयीन मुलानं काय कबुली दिली आहे ती सुद्धा पाहूया. मुलाच्या कबुलीनं वडील गोत्यात. मी कार चालवण्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही. वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. वडिलांनीच मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे.
न्यायव्यवस्था पूर्णपणे विकल्या गेलेली मला दिसली, कारण एवढी नामुष्की म्हणजे माणसाला काळिंबा फासणारी ही गोष्ट घडली आहे. आज जर न्यायव्यवस्था आपली ह्या गोष्टीला 12 तासाच्या आत त्या मुलाला सोडवतीये तर याच्यापेक्षा वाईट ह्या जगामध्ये मला असं वाटतं काहीच नाही आहे. पोलीस पोलीस आहेत ना, ते पोलिसांनी पोलीस म्हणून वावरलं पाहिजे. दबाव कितीही टाकला तरी त्यांच्याकडे अधिकार आहे ना, की ते त्यांच्याकडे कोर्टात नेऊ शकतात. ते मग त्यांच्याकडे अधिकार आहे, त्याचा वापर केला पाहिजे. त्यांनी दबाव ते टाकतात पण आपण दबाव टाकून नाही दिला पाहिजे. पोलिसांना हे कळलं पाहिजे ना. पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय, कारण विशाल अग्रवालने महागडी पोर्शे गाडी तात्पुरतं रजिस्ट्रेशन करत परराज्यांमधून आणल्याचं समोर आलंय. 2 महिन्यांचा कर भरला नसल्याने गाडीला क्रमांक मिळू शकला नाही आणि त्यामुळे विना रजिस्ट्रेशन आणि विना क्रमांक गाडी रस्त्यावर मालकाने आणली कशी? 2 महिन्यांचा कर भरला नसेल तर गाडी जप्त का केली नाही? मुलगा अल्पवयीन असताना सुद्धा पब मालकानं मद्य कसं दिलं, असे सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे. रात्री 2-2, 3-3 वाजता क्लब चालू आहे, तिथं मुलं मुली रात्रीचे दारू पिऊन ड्रिंक करून फिरतात. 17-17 वयाची मुलं प्रीमियम गाड्या घेऊन फिरतात. यांना म्हणजे कुठेतरी पोलिसांनी रोक लावली पाहिजे. आमदार स्थानिक जे कोण आहेत लाचारती लोक, त्यांच्यावर उलट त्यांच्यावर पहिली कारवाई करायला पाहिजे. हे निषेधार्थ हक्क, हे आमदार जातात कसे यांच्या हे करायला? हे पब्स नाईट्स क्लब्स आणि म्हणजे सगळं काही वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि संस्कृती हा वर्डच राहिलेला नाही शहरामध्ये. तो केवळ सत्तेचा आणि पैशाचा मास. अतिवेग, नियमांचं पालन न करणं, मद्यप्राशन करून बेदकारपणे वाहन चालवणं हे कारण अपघातासाठी मुख्यत्वे कारणीभूत असतात. अपघातात एक गोष्ट प्रचलित आहे, ती म्हणजे वाहनाखाली चिरडणाऱ्या मालकाला जामीन मिळतो. पुण्यातील बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणात सर्व नियमांची पायमल्ली झाली आहे. विशेष म्हणजे या अपघातातील आरोपी पिता पुत्र धनाढ्य आहेत, त्यामुळे पैशाच्या बळावर दोषी सुटता कामा नये हीच अपेक्षा. बालाजी पोद्दार, सचिन चपळगावकर सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज.